चिमणी सहज नजर वर गेली तर चिमणी तीच तीच देखणी, जिला मी वयाच्या 6व्या 7व्या वर्षापासून ओळखत आलोय, तोच डौलदारपणा, तसाच गोडवा, डोळे तर तेच. आश्चर्य वाटलं, कुठं गायब झाली होती इतके वर्ष कोणास ठाऊक. अधेमध्ये दिसायची पण तीही ओझरती, दृष्टीस पडायची तशी भुर्रकन पसार व्हायची. बऱ्याचदा तारेवर किंवा झाडांच्या पाना आड, पण पाठमोरी किंवा डोळे लपवून दांडीवर तिरकी बसलेली मुद्दामच. अलीकडे नवीन घर बांधलंय, खिडकीला लागून भली मोठी बाग लांबवर पसरलेली, बाहेरच्या कोवळ्या पानांनी लगडलेल्या फांद्या खिडकीला बिलगून आत डोकावत असलेल्या उत्सुक. खिडकीच्या काचेवर त्यांचा ऊन सावल्यांचा खेळ. पावसाळ्यात तर पानं गर्द चेहऱ्यांनी कुडकुडत थेंबाथेंबांनी निथळत, त्यावर लगटून काळ्या चिमण्या लुकलुक बघत असतात. पण या काळ्या चिमण्या मला कधीच आवडल्या नाहीत. कितीही रेखीव सडपातळ असल्या तरीही खोट्या खेळण्यातल्या वाटतात त्या, फसव्या कापूस भरलेल्या. मनाच्या तळात बसलेली चिमणी मात्र तीच, राखाडी तपकिरी शेपटीची आणि कपाळाची, पांढऱ्या धोट पोटाची, गळ्यात काळी पोथ टिचुकल्या चोचीची, खात्यापित्या घरात नांदत असल्यागत तशी अंगानं थोडी संपन्न, खानदानी आदवीची. रेवणसिद्धाच्या मूळ स्थानाचं पुरातन दगडी मंदिर उंच टेकावरचं, नजर फिरेल तिथं डोळ्यांच्या समांतर हिरव्या गर्द डोंगरांचं कड, मन निवण्याजोगा. ओसरीवर बसलेलो निवांत, वरच्या दगडी कमानीच्या एका किंचित अंधाऱ्या दिवळीत सहज नजर गेली, कुणीतरी न्याहाळतंय, कोण आहे? वरच्या उन्हानं डोळ्यावर तिरकी रेघ मारलेली, खोबणीतल्या सावलीत डाव उजवं निहाळत असलेली चिमणी माझ्याकडं पाहतेली, गळ्याची घाटी खालीवर होते, काही सांगू पाहत असलेली. ऊन चुकवतच मी तिच्या डोळ्याला डोळा भिडवला, तेच डोळे काळ्या भोर काजळातले राजीसारखे. जुन्या चाळीतल्या घरातली उंचावरची खिडकी डोकीच्या वर झरोके वजा, बाहेरच्या शेवग्यावर चिमण्यांचा सदैव कलकलाट असायचा. अंथरुणात जाग यायच्या आधी केव्हा तरी पहाटे चिवचिव सुरू झालेली असायची अखंड, किणकिणत्या बांगड्या वाजाव्यात अशी. काय बोलायचं कोणास ठाऊक, सांगत असतील एकमेकींना गुज काळजातलं. शाळेच्या वाटेवर वर्गातल्या पोरींची झुंड निघाली की त्याही अशाच कुजबुजायच्या, इकडं तिकडं बघत पापण्या उडवत खुळखुळ हसायच्या. ऐसपैस असणाऱ्या साऱ्या जणी कुणी पोक्त समोरून आला की लाजाळूच्या झाडागत अक्सून गोळा व्हायच्या. माणूस निघून पुढं सरकला की पुन्हा हात सुटायचे, अंग सैल व्हायचे, वेण्या झुलायच्या. वर्गात मुलींचा कालवा चालायचा, चिमण्यांची शाळा. छतावरच्या फुटक्या कौलातून चिमण्या अंग बाहेर काढायच्या, तुळीवर पंगत बसायची आलटून पालटून. कधी उन्हाळ पोरागत सन्नाट वर्गातच घुसायच्या, पुढच्या दारातून निघून मागच्या दारातनं एकदम बाहेर. बऱ्याचदा खिडकीच्या दांडीवर क्षणभर विसावा घ्यायच्या, अगदी जवळ खेटूनच भलत्या धीठ. का कुणास ठाऊक चिमणीचे डोळे ओळखीचे वाटायचे घरातल्या माणसांगत. देशिंकर मास्तर वैतागायचे, एखादी चिमणी वर्गात घिरट्या घालू लागली, इथं तिथं बसू लागली की त्यांचं शिकवण्यावरचं ध्यान उडायचं. चिमणी जशी हलेल तशी तिच्याकडं नजर, हातवारे करून ते हुसकायचे, शिकवता शिकवता वळून बघत राहायचे. चिमणी वर्गाबाहेर पडेपर्यंत त्यांची अस्वस्थता हटायची नाही, चेहरा भेदरल्यागत मास्तरांकडे बघताना गंमत वाटायची
आणि भीती पण. चाळीतल्या मागच्या लाकडी जिन्यावर बसलं की घरामागचा सगळा परिसर नजरेच्या टप्प्यात यायचा. पर्टाच्या दारातल्या अजस्त्र चिंचेमागं दूरवर मारुतीच्या देवळाचा कळस दिसायचा. तिथं चिमण्यांचं मुक्त वावर. झाडावरून छोट्या छोट्या फांद्यांचा आधार घेत चिमण्या अंगणात उतरायच्या, गालीच्या पसरल्यागत. खाली पाण्याच्या हौदाजवळ जमिनीवरच्या खड्ड्यात नेहमी पाणी साचायचं, छोटं तळच व्हायचं. बागडून झालं की चिमण्या ओढ्याला धुनी धुवायला बसलेल्या बायकागत निचिंतीनं तिथं विसावायच्या. जिन्यावरून त्यांच्या हालचाली कळायच्या. एकदा असाच बसलेलो सकाळचं ऊन खात, एका चिमणा चिमणीचा खेळ रंगात आलेला, सुरपाट खेळल्यावाणी, कधी झाडावर, कधी जमिनीवर, तर कधी तालमीच्या मागच्या पत्र्यावर, एकमेकांचा पाठलागावर पाठलाग, हवेत भन्नाड झोके घेत झुलत असलेले. माझी नजर हटत नव्हती. खेळण्याच्या नादात एकदम ती जोडी माझ्या डोक्यावरून उडाली, अगदी घासून. त्यांना पाय टेकवायचे होते की काय कोणास ठाऊक. अचानक लक्षात येऊन बेत बदलला असावा. त्यांच्या पंखांचा हलका वारा माझ्या केसांवरून वाहून गेलेला. क्षणभर काहीच कळलं नाही. खो खो खेळताना, गड्याचा स्पर्श चुकवताना अंगावर फक्त झुळूक खेळावी तसंच काहीसं शहारल्यागत झालेलं. पुढं कितीतरी दिवस माझे केस वाऱ्यानं झुळझुळत आहेत असं मला वाटायचं. शाळेची मधली सुट्टी झालेली. सगळेजण धडधड करी जिना उतरून पसार झालेले. दप्तर आवरून मी वर्गाबाहेर पडलो. जिन्यावर नेहमीचा धुसर प्रकाश. मध्यावर आलो आणि दचकलो. समोर राजी. तिला वाट देणं मला सुचलंच नाही. तिचे टपोरे डोळे खसकन माझ्या डोळ्यात घुसले. ओळखीचे. राहवलं नाही, बरेच दिवस साचून राहिलेलं. बाजूला कोणीच नव्हतं. कुठून बळ आलं कोणास ठाऊक. कंठ फुटला. तू नेहमीच काजळ घालतेस का ग? तिने भुवया उंचावलेल्या. नाही का रे? मग डोळे किती काळेभोर आहेत तुझे. खरंच? हो ग. मला पुढं काहीच सुचेना. दोघेही आम्ही चित्रागत उभे. आपले डोळे तिथल्या स्थिर अवकाशात अधिक ऋतुवत्ती म्हणाली. मोठे लोक तर सगळेच म्हणतात तसं. आपल्या वयाचं कुणीच असं म्हणालं नाही. असं म्हणणारा तुझाच नंबर पहिला. ती आबदार हसली. अंधाऱ्या जिन्यावरचा कोंदटपणा कुठल्या कुठं पळालेला. हळुवार पावलं टाकत ती जिना चढून गेली. मी वळून पाहिलं. ती आता वरच्या लख प्रकाशाच्या कमानीत पोहोचलेली. किती सुबक. तुझे डोळे चिमणीसारखे आहेत असं म्हणायला हवं होतं असं वाटून राहिलं. ती शाळा संपली. सगळे स्थलांतर झाल्यागत वेगवेगळ्या दिशेला पांगले. थोडासा मोठा झालेलो. आमच्या वाड्यात कधीकाळी जोशी म्हणून एक फॅमिली राहायची. त्यांच्या मुलीचं लग्न होतं गेवराईत. लांबचा प्रवास. घरच्यांबरोबर मीही गेलेलो. गाव खेडवळ वाटावं असं. लग्नघरची सगळी मंडळी जुन्या पद्धतीचा पेहराव असलेली, शुद्ध बोलणारी, जुन्या पद्धतीचं ब्राह्मणी वातावरण. आम्हाला दिलेलं जानवस घर म्हणजे प्रचंड आवार असलेला काळा करंद दगडी वाडा, चिरेबंदी. बाहेर भलं मोठं वडाचं झाड. चौघांच्या कवळ्यात येणार नाही असला त्याचा घेर. संपूर्ण अंगण झाकून जावं इतक्या प्रचंड पारंब्या जमिनीत घुसलेल्या. थोड्या थोड्या अंतरावर 10-12 पारंब्यांच्या गुंतवळीचा एक एक जत्था तयार झालेला. छोटे छोटे आडोसे तयार झालेले. एका कोपऱ्यात भली मोठी चूल पेटवलेली. त्यावर आंघोळीचं पाणी तापवायला पुरुषभर लांबीची काहिली. बुडबुड्यांचा खेळ आणि वाफ. सगळे सोहळ्यात तोंडानं मंत्र पुटपुटत असलेले. उघड्यावरच पारंब्यांच्या आडोशानं आंघोळ करतेले. नव्या जागेत मी रात्रभर जागाच होतो. पहाटे उठलेलो.
एका गृहस्थानं बादली भरून झाडाच्या आडोशाला जागा करून दिली. म्हणाला, आवर आता, उघड्यावर आंघोळीची सवय नाही. टॉवेल पारंब्यांच्या बेचक्यात खोचला, कसेबसे कपडे काढले, उघडा झालो. आता डोकीवर पाणी घेणार इतक्यात वर लक्ष गेलं. तीच चिमणी, देखणी, ओळखीची. हो, पण इथं कशी काय? माझ्याकडेच बघता येते. त्याच काळ्याभोर डोळ्यांनी, स्वच्छ नितळ नजर, पाठलागावर असल्यासारखी. आतून फडफडलो, मला लाजल्यागतच झालं. पटकन टॉवेल ओढला, अंगाभोवती गुंडाळला. चिमणी तशीच. शर्मेनं मी अंगभर निथळतेला. माझी ही अवस्था तिनं जाणली असावी. मला बघितलं नाही असं करून तिनं मान फिरवली, मग थोडी थोडी पलीकडं सरकली आणि भर्र उडून गेली. मला जाणवलं, आतून काहीतरी विचित्र सळसळत आहे. हवं हवंसं आठवतं. वर्गात वह्या गोळा करताना चुकून राजीच्या बोटांना नकळत अलगद स्पर्श झालेला. तशा अंगातून वीज फिरलेली. कितीतरी वेळ हात आणि छाती धडधडत होती. साऱ्या शरीरातनं लहर फिरलेली. मन पोखरू लागलेलं. नको होता स्पर्श व्हायला. पाप घडलं. पुढं कितीतरी रात्री स्वप्न पडायची. माणसांचा स्पर्श चिमणीला झाला की इतर सगळ्या चिमण्या तिला टोचून टोचून रक्तबंबाळ करतात, ठार मारतात. हे ऐकलेलं. मला सगळा वर्ग दिसायचा. सगळ्यांचे भेसूर विद्रूप चेहरे. काहीही आडवं तिडवं घुसमटून टाकल्यागत व्हायचं. अक्रसून दचकून मी जागा व्हायचो. टक्का अंधारात अपराधी दुबळेपण सोबतीला टकटकत असायचं. हा मध्ये स्मरण विस्मरणाचा गुंता सोडवण्यात बराच काळ संथपणे निघून गेला. आणि परवा रेवणसिद्धाच्या देवळात ती दिसली. कोनाड्यात किती वर्षांनी तशीच टवटवीत अस्पर्शित जणू सुखावलो. तिनं आपल्याच अंगावर अलवारपणे कधी घरटं केलं ते कळलंच नव्हतं खरं तर आपल्याला.